युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळे बारामती मधल्या अमराई मधल्या पवार कुटुंबियांच्या परंपरागत घरामध्ये पोहोचलेले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी. अनेक भावनिक संदर्भ आहेत, अनेक आठवणी आहेत ज्या या घराशी जोडल्या गेलेल्या आहेत पवार कुटुंबियांच्या. कारण शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार जेव्हा बारामतीमध्ये आले, या ठिकाणी नोकरी करत होते, तेव्हा त्यावेळी हे सगळं पवार कुटुंब या ठिकाणी वास्तव्याला होतं. आणि हीच खोली ताई, आबांची खोली आहे, आबांची खोली आहे, हे कपाट आमच्या आजी बाई इथे राहायच्या बसायच्या, हे बाईंचा कपाट असायचं इथे. त्याच्यामुळे माझी इच्छा होती की युगेंनी सगळं जे आम्ही नेहमी करतो ते केलंच पाहिजे, पण आदरणीय पवार साहेबांनी 1967 ज्या वास्तूमधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली तो म्हणजे आमचं अमराईचं घर आणि बंगला. आणि माझा जन्म आणि माझ्या आयुष्याची पहिली म्हणजे माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं घर हे होतं. नाही, एवढा सगळा संदर्भ आहे, अर्थातच आशीर्वाद मागण्यासाठी तुम्ही या वास्तूमध्ये आलेला आहात. वास्तू आहे म्हणजे म्हटलं तर बनती दगडी असेल आमच्यासाठी, आमचं घर, आमच्या आजी आजोबांच्या लहानपणाच्या सगळ्या आठवणी त्या हो अर्थातच ह्या एका घरात. आणि काटेच्या वाडीचं आमचं जे जुनं घर होतं म्हणजे आबांचं आता बेड इथे असायचा, आमची या बाईंचा बेड असं खाली बसायच्या बाई, ही पवारसाहेबांची आणि माझ्या आईची बेडरूम, ही आणि हे कॉमन एरिया हॉल, हा दरवाजा तिथे होता. त्यामुळे हे आता ही काच, दिस इज अ चाइल्डहूड मेमरी, ह्या रंगीबिरंगी काची असा दिसत नाही त्या. हे घर आता माझे बंधू रणजित पवार आणि माझ्या वहिनी शुभांगी वहिनी, शुभांगी वहिनी आणि रणजित पवार माझे भाऊ, हे म्हणजे रणजित दादा आणि शुभांगी वहिनी आता हे सगळं घर मेंटेन सगळं छान जे आज दिसतंय ते क्रेडिट टू शुभांगी वहिनी आहे. पवारसाहेबांनी 67 पहिली निवडणूक लढवली तेव्हा या घरातून त्यांनी सुरुवात केली. माझा जन्म झाला नव्हता त्यामुळे मला काही आठवणी नाहीत, तुम्हाला असल्या तर मला माहिती नाही. युगेंद्र दादांचं वय ही साधारणपणे तेवढंच आहे आणि पहिली निवडणूक आहे. ओ 27. युगेंद्र दादा काय वाटतं या घरामध्ये येऊन, म्हणजे तुम्ही लहान असताना आला असाल. सगळे दिवाळी इथं गेले, आम्ही लहान असताना आम्ही ह्या इथं आणि काठेच्या वाडीच्या घरामध्ये, आणि खूप माझे सगळे मेमरीज परत एकदा आले. आणि हे आमचं सगळ्यात पहिलं घर बारामतीमध्ये, म्हणजे आमच्या अमराईचलं घर आणि माझ्या पंजोबांनी हे घर इथं बांधलेलं. आणि मला खरंच खूप आनंद वाटतो की आज मी इथं माझ्या आत्यांबरोबर येऊ शकलो. आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे आणि अमराईतून आपण सुरुवात करतोय याचा मला एक अभिमान आणि एक म्हणजे चांगलं. हा, एक बाई आबा या घरात खूप त्यांचा वावर होता आणि त्याच्यामुळे त्यांचं ह्या आणि ह्या खोलीमध्ये, म्हणून मी तुम्हाला ह्या खोलीत बसले, कारण का बाई आबांचं माझ्या लहानपणातलं ज्या आठवणी आहेत त्या त्या पायऱ्यांवरच्या आणि ह्या बाई आबा इथे बसलेल्याच्या आयुष्याच्या आहेत. कपाट बाई, आठवणी तर खूप असतील पण राजकारण निष्ठुर असतं. या घरामध्ये तुम्ही सगळे कधी एकत्र खेळला असाल? सगळे आम्ही एकत्र राहिलो इथे, अजित दादा असते. हो अर्थातच, म्हणजे सगळ्यात लहान मी, माझी सगळ्यात मोठी बहीण रजनी इंदुलकर रजुअक्का, त्याच्यानंतरच्या माझ्या दुसऱ्या भगिनी विजया पाटील विजुअक्का, त्याच्यानंतर अजित पवार, त्याच्यानंतर नीता ताई नीता पाटील आणि त्यानंतर श्रीनिवास पवार श्रीनिवास दादा. तर रजुअक्का विजुअक्का अजित पवार नीताताई आणि श्रीनिवास दादा असे 5 ते, आणि त्यानंतर 6-7 माझा जन्म झाला त्यामुळे मी सगळ्यात टिल्लू इथे. आम्ही सगळे 5-6 ह्या घरात राहिलेलो आहोत अनेक वर्षे एकत्र. तुम्ही भावनिक झालेला दिसताय सगळ्या जुन्या. माझ्या माझ्या आई हे माझ्या आयुष्यातलं पहिलं घर आहे. आणि म्हणजे बरेच लोक आहेत अजित दादा, आज ही जी परिस्थिती, माझ्या सगळ्यांबद्दल चांगल्याच आठवणी असतात कारण का माझं मेंदू इज प्रोग्रॅम्ड टू फॉरगेट बिटरनेस. बारामतीकरण वडिलांचं आजारपण हे माझ्या लक्षातच राहत. बारामतीकरांनी लोकसभेला तुम्हाला इथून मोठं मताधिक्य दिलं, आता काय पाहताय युगेंद्र? असं वाटतं बारामतीची मायबाप जनता ही 6 आदरणीय पवारसाहेबांवर एका प्रेमाच्या नात्याने, हे आमचं नातं हे मतांशी नाही जोडलेलं आहे, हे मनाने जोडलेलं आहे आणि हे नातं प्रेमाचं विश्वासाचं आहे. पवार कुटुंब कोण होतं कोणी ओळखत नव्हतं. काटेच्या वाडीला आमचं घर होतं, माझे काका तात्यासाहेब काका आणि आशा काकी तिकडे राहायचे, आमचे दुसरे काका रोहितचे आजोबा ते दिनकरराव पवार तेही या घरात नंतर राहिले अनेक वर्ष, पण आप्पासाहेब काका आणि काकी प्रभा काकी ती फॅमिली तिथे राहायची. त्यामुळे काटेच्या वाडी
मग हे बारामतीचं घर हेच. आणि कोण होते पवार? कोणीच नव्हते. बारामतीकरांनी जे प्रेम विश्वास दाखवलं त्याच्यामुळे पवार कुटुंबाचे सगळं या सगळ्याशी भावना जोडल्या आहेत. पण हे घर कुठेतरी वेगळं झालं, अजितदादा वेगळे झाले, ही वेदना म्हणजे राजकारण निष्ठुर असतं. वेदना अर्थातच आहेत, कारण का मी नात्यांना खूप महत्त्व देते आणि ती नाती फक्त रक्ताची नसतात, प्रेमाची आणि विश्वासाची असतात. आणि आयुष्यात शेवटी नातीच लागतात. सत्ता पैसा येतो जातो, स्वतःच्या अतिसुखात आणि अतिदुःखात ही नाती आणि लोकच लागतात. या मताची मी आहे. भाऊबीजीला वाट पाहणार अजितदादांची. कसं असतं, एकतर प्रेम कुठूनही केलं तरी ते प्रेम असतं आणि वनवीही असू शकतं. आपण प्रेम जेव्हा करतो ना तेव्हा अपेक्षा कशाला ठेवायची त्याची. धन्यवाद ताई, वेळ होतोय फॉर्म भरण्यासाठी. सुप्रिया ताई आणि योगेंद्र दादा निघालेले आहेत आणि त्याआधी बारामतीमधल्या अमराईमधल्या या त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्ये आलेले आहेत. आणि भावनिक क्षण आहे निवडणूक लढवण्यासाठी जो काही अर्ज भरला जातो आहे, तर तो अर्ज भरण्यासाठी हे सगळे निघालेले आहेत. आणि शरद पवारांनी जेव्हा 1967 साली जेव्हा पहिली निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांच्या आईवडिलांच्या शारदाबाई पवारांच्या आशीर्वादासाठी ते इथेच आले होते. आणि पुढं अनेक काळ पवार कुटुंबातले सदस्य वेगवेगळ्या काळामध्ये या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि तो सगळा आठवणींचा जो काही उजाळा आहे तो या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा एकदा हे सगळं जे काही बारामतीचं राजकारण आहे ते भावनिक वळणावरती जाताना आपण पाहतो आहोत. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.